करोंदी या गावचे उपसरपंच दिलीपराव पोवळे यांना आज दुःखांकित वेळेमध्ये श्रद्धांजली वाहायची वेळ ही खरोंदीवरती आलेली आहे। आणि पोवळे हे एकदम सामाजिक कार्यकर्ते या खरोंदीचे होते आणि पहिल्यापासून ते आता 15 वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य आहेत। त्यांनी काम असं उत्कृष्ट केलेलं आहे आणि त्या कामाच्या आज श्रद्धांजलीमधून आज सर्वांनी असं ठरवलेलं आहे की त्यांचा भाऊ किंवा त्यांची पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य घ्यायची असं सर्वांच्या मताने ठरलेलं आहे आणि सर्वांनी त्याला सहकार्य करावं असं सर्व खरोंडी ग्रामस्थांच्या वतीने ठरलेलं आहे। आज खरोंडी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप पोवळे यांना भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व व्यापारी डॉक्टर सर्व एकत्रित येऊन आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात आला होता। तर त्यासाठी मी भालगाव पंचायत समिती सदस्याच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने माझा सहकारी मित्र दिलीप भाऊ पोवळे द एक दलित चळवळीचा कार्यकर्ता हा आज हरपलेला आहे त्याला मी माझ्या सर्व परिसराच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो। आज या ठिकाणी खरोंडीचे उपसरपंच दिलीप भाऊ पोवळे यांचं गेल्या 9 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं। दिलीप भाऊ गेला म्हणजे गोरगरिबाचा तारणहार गेला। खऱ्या अर्थानं अतिशय सामान्य कुटुंबामध्ये दलित वर्गामध्ये हा जन्मलेला दिलीप भाऊ अगदी खरोंडी ग्रामपंचायतपासून तर अगदी राज्याच्या राजकारणापर्यंत अतिशय कमी दिवसामध्ये पोहोचला म्हणजे आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। परंतु खऱ्या अर्थानं दिलीप भाऊच्या जाण्यानं हा जो दुःखाचा डोंगर खरोंडीवरती आणि खऱ्या अर्थानं दलित वर्गावरती ओबीसी वर्गावरती या ठिकाणी कोसळलेला आहे या ठिकाणी खूप मोठी अशी हानी झालेली आहे की ती भरून न भरून निघण्यासारखी आहे। जेणेकरून आज खऱ्या अर्थानं जर एक शब्द त्यांच्याविषयी व्यक्त केला की गरिबाचा तारणहार गेला असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगोर ठरणार नाही। मी माझ्या डोंगरे कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी आमचे मित्र असले मानवहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ पोवळे खूप म्हणजे आम्हाला राजकारणात येण्याची प्रेरणाच त्यांच्यापासून भेटली साहेब। असा एक खरा लोकांचा कसं लोकांसाठी झटायचं कुठली योजना कशी लोकांपर्यंत पोहोच करायची हे आमचे 10 ते 12 वर्षापासून आमचा संबंध प्रसंग आणतात। मला राजकारणात येण्याची प्रेरणा त्यांनीच दिली की सचिन तुला खरोखर लोकांशी तळमळे राजकारणात ये आपण मिळून काहीतरी या गरीब लोकांसाठी काहीतरी करू। नवीन ज्या शासनाकडून येणारी योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही ती योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू असं एक खूप वेगळं नेतृत्व आपल्या सर्वांसाठी लाभलेलं होतं। मी एकनाथवाडी ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं आमच्या गावाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत बोर्डाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। दुःखद निधनानं एकूण खरोंडी खरोंडी परिसरातील चांगला वेळेचा कार्यकर्ता या ठिकाणी गेला। राजकारण कोणत्याही पद्धतीनं असो पण दिलेला शब्द पाळणारा हा कार्यकर्ता समाजासाठी झटणारा हा कार्यकर्ता गेल्यामुळं परिसराची फार मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे। मी आमदार मुनी तेरादळ यांच्या वतीनं तसेच बुद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आपल्याला असं श्री दिलीप भाऊ पोवळे त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपल्या भगवान जिल्ह्यामध्ये घेण्यात आला। सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। खरोंडी गावचे उपसरपंच आणि आमचे सहकारी खरोंडी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र निवडून आलो इलेक्शन संपलं त्यानंतर मी निश्चित विरोधात होतो परंतु आमचे मैत्रीपूर्ण संबंध गेले कित्येक वर्ष होते। आज त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीनं आणि गावाच्या दृष्टीनं खूप मोठी हानी झालेली आहे। जो चळवळीतून निर्माण झालेला कार्यकर्ता गेल्या 15 वर्षात खूप मोठं नावलौकिक झालं होतं त्याच्या जाण्यानं निश्चित खरवंडी कासार गावची निश्चित हानी झालेली आहे। संत भगवान बाबा संत वावन भाऊ खंडोजी बाबा यांच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना या दुःखातून त्याच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती देवो एवढं। माझे मित्र श्री दिलीप पोवळे हे अचानक गेल्याने परिसरात मोठं दुःख व्यक्त होत आहे। ते सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यांनी कमी वयात जास्त भरारी मारली होती आणि त्यांनी गोरगरिबांच्या कामात उत्कृष्ट कशा पद्धतीने योग्य पद्धतीने काम करायचं त्यामध्ये त्यांचा उत्कृष्ट हातखंडा होता।
तरी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व गंगा बाबा पेट्रोलियमच्या वतीने त्यांना श्रद्धांजली